नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाटेस्ट द सीरीज यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण महासंग्राम टेस्ट नंबर 2 मधील मराठी व्याकरण या विषयाचं विश्लेषण पाहणार आहे। तत्पूर्वी आपण महासंग्राम टेस्ट सीरीज जी सुरू केलेली आहे ती 10 टेस्ट ची असणार आहे। 10 टेस्ट होणार आहेत। त्या 10 टेस्ट मध्ये 100 प्रश्नांची एक टेस्ट म्हणजे 1000 प्रश्न असणार आहे। आता या 1000 प्रश्नांचं विश्लेषण आम्ही स्वतः करणार आहे। महत्त्वाचं म्हणजे काय, ह्या 1000 प्रश्नांच्या मध्ये जे सामान्य ज्ञान विषयाचे जे प्रश्न असतात त्यामध्ये 25 प्रश्न आणि या 25 प्रश्नांमध्ये चालू घडामोडी नावाचा घटक महत्त्वाचा, की ज्या जे याच वर्षी म्हणजे जानेवारी 2021 पासूनच करंट लेटेस्ट असेल, म्हणजे उच्च पदस्थ ज्यांच्या नुकत्याच नियुक्त्या झालेल्या आहेत, जे नामवंत व्यक्ती आहेत की जे मंत्री आहेत, कलावंत आहेत किंवा प्रशासकीय अधिकारी होऊन गेलेले आहेत किंवा अनेक दिग्गज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध खेळाडू पण आहेत की ज्यांचं निधन झालेलं आहे, अशाही व्यक्ती किंवा साहित्यिक आहेत अशा व्यक्तींच्या बाबत विचारू शकतात किंवा त्यांचं लेखन साहित्य विचारू शकतात, चित्रपट एखादा विचारू शकतात, कोणत्या सभागृहामध्ये सदस्य आहेत ते विचारू शकतात। मग हे लेटेस्ट जानेवारी 2021 पासूनच करंट चालू घडामोडीचा समावेश यामध्ये प्रश्नांच्या मध्ये असेल। म्हणजे जी परीक्षेला विचारलं जाईल याच वर्षी त्या दृष्टीनं आपल्या चालू घडामोडी असतील। सामान्य ज्ञान, इतर विषयामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, हेही लेटेस्ट जे परीक्षेला आवश्यक आहे ते असेल। मराठी व्याकरण लेटेस्ट, जसं बदल झाले आता नुकताच जे आपण शासनाचा आलेला आहे अगर वर्णमालेमध्ये झालेल्या बदलानुसार जे आहे ते अपडेट सगळे टेस्ट असेल। हे 1000 प्रश्न अपडेट असतील। आता हे 1000 प्रश्न त्यांचं विश्लेषण आम्ही करतोय। आता विश्लेषण करत असताना तुम्हाला वरती तो प्रश्नही दिसतोय, पण प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला वाटतं की प्रश्न वाचतोय, सर विश्लेषण करतात, लगेच ऐकून आपण रिकामा झालो। आता सांगा त्याचा आउटपुट कधी मिळणार, ज्यावेळी तुमच्या ते मी बडबडलेलो आणि वाचलेला प्रश्न लक्षात राहील त्यावेळी त्याचा आउटपुट मिळणार, बरोबर। मग हे कधी लक्षात राहणार, फक्त ऐकलं व्हिडिओ पाहिला म्हणून नाही लक्षात राहत, ज्यावेळी तुम्ही स्वतः वेळ लावून टेस्ट सोडवताय आणि टेस्ट सोडवली त्यापैकी काही प्रश्न चुकले आणि चुकलेल्या प्रश्नाचं नक्की उत्तर काय आहे हे मी सांगितलं त्याच्याशी रिलेटेड असणारी माहिती तुम्ही ऐकली त्यावेळी जास्त लक्षात राहतं, बरोबर। म्हणजे लक्षात राहण्यासाठी पहिल्यांदा चुकलं तरी पाहिजे, माहीत अस एक तर माहीत असलं पाहिजे, नसेल तर चुकलं पाहिजे, दोन्हीपैकी एक गोष्टी असल्या पाहिजे। मग माहीत जे तुम्हाला माहीत आहे ते आहे, पण जे माहीत नाही ते तुम्ही सोडवलं आणि चुकलं ते का चुकलं, म्हणजे माझा 100 पैकी स्कोर समजा 70 झाला, 30 प्रश्न चुकले, ते 30 चुकले ते का चुकले त्याच्याशी रिलेटेड माहिती काय आहे, आणि जे बरोबर आलेले 70 होते ते फक्त बरोबर आलेली उत्तरं झाली, त्यात काही अंदाजे पण गोळ्या लागलेल्या होत्या, सर त्याच्याशी रिलेटेड असणारी इतर माहिती माहीत नव्हती, फक्त त्या प्रश्नाचं उत्तर माहीत होतं, ही सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे। आणि मग त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज आहे की तुम्ही वेळ लावून टेस्ट सोडवलं, आणि टेस्ट सोडवल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या विषयांचे मग अंकगणित बुद्धिमत्तेचं तुपेसन लेक्चर घेतात, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान विषयाचं मी विश्लेषण घेतोय, हे टेस्ट सोडवल्यानंतर तुम्ही बघणं गरजेचं आहे। आणि मग त्यासाठी प्रश्न समोर लगेच तुम्हाला परत पीडीएफ काढून पाहायला त्रास नको म्हणून समोर प्रश्न टाकलेला असतो, तुम्ही प्रश्न वाचावा आणि त्याचं उत्तर काय दिलं हे लगेच तुमच्या क्लिक होईल आणि त्यानंतर मी विश्लेषण करतोय आणि त्याचा फायदा होईल। म्हणजे आपल्याला जर परीक्षेमध्ये फायदा व्हायचा असेल, येणाऱ्या आता याच वर्षी पोलीस भरती होणार आहे, 2019 जरी फॉर्म भरले असतील तरी सुद्धा त्याची भरती याच वर्षी 2021 होणार आहे, आरोग्यसेवक भरती लवकरच होणार आहे, मग वेगवेगळ्या पदांसाठीच्या ज्या भरत्या
अजून पेंडिंग आहेत ते या 2021 मध्ये भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्यामध्ये आपलं नाव आलंच पाहिजे, आपल्याला यश मिळालंच पाहिजे, यासाठी आपण काय करायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास, आणि अभ्यास केल्यानंतर त्याचा सराव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण यशाच्या आधीमध्ये बसणं कठीण आहे। मग त्याचा वेळ लावून सराव करणं गरजेचं आहे, वेळेत सगळं सुटलं पण पाहिजे, हे पण महत्त्वाचं आहे। मग वेळ लावून सोडवण्यासाठीच आम्ही ही महासंग्राम टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, त्यामध्ये 10 टेस्ट असतील आणि ते फक्त 99 रुपयामध्ये आहे। काय हरकत आहे हो 99 रुपये खर्च करायला? ठीक आहे, तर मित्रांनो याचा नक्की फायदा होईल, टेस्ट सिरीजला तुम्ही जॉईन व्हा आणि महा टेस्ट सिरीज हे ऍप्लिकेशन लगेच डाउनलोड करून घ्या, त्याचा फायदा नक्की होईल। तर मित्रांनो बघूया टेस्ट क्रमांक 2 मधील विश्लेषण। 2 मध्ये मराठी व्याकरण जो विषय आहे त्या विषयाचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे 51व्या क्रमांकाला आहे पहिला प्रश्न, वर हुकुम सॉरी खालील शब्दातील विशेष नाम कोणते? पहिला पर्याय वाघ, दुसरं वाघ, तिसरं श्रीखंड, चौथा सूर्य। विशेष नाम पाहिजे, आपण आपल्या असणाऱ्या ऑनलाईन बॅच मध्ये बघितलेलं आहे नाम शब्दांच्या जातीमधला पहिला भाग जो आहे, पहिला टॉपिक आहे तो नाम। त्या नामामध्ये सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम ते सगळं बघितलंय, ठीक आहे। मग यामध्ये विशेष नाम सूर्य, सूर्य म्हटल्यानंतर एकच सूर्य आपल्याला दिसतो, म्हणजे एखादं नाव घेतल्यानंतर स्पेसिफिक तीच व्यक्ती आपल्या समोर दिसते, ते जे आहे विशेष नाम तो म्हणजे सूर्य पर्याय क्रमांक 4। मग आता बाकीचे जे आहेत ते विशेष नामामध्ये येत नाहीत, ठीक आहे। पुढचा 52वा प्रश्न आहे, वट हुकुम हे कोणत्या प्रकारचे शब्द योगी अव्यय आहे? वट हुकुम हा कोणत्या प्रकारचा शब्द योग्य अव्यय आहे? पर्याय क्रमांक 1 तुलनावाचक, दुसरं योग्यता वाचक, तिसरं हेतुवाचक, चौथं यापैकी नाही। वट हुकुम हा शब्द जो आहे तो योग्यता वाचक आहे, हुकुम दिलाय। योग्यता वाचक शब्दांच्या पाठीमागे काय असतो? सम, सारखा, योग्य, हे जे शब्द शब्दाला लागून आले तर ते योग्यतावाचक शब्द योग्य अव्यय असतात। मग तुलनावाचक कुणाला ओळखायचं? पेक्षा, तम, परिस, हे जे शब्द आहेत शब्दाला लागून आले तर ते तुलनावाचक आहेत म्हणायचं। तिसरा पर्याय होता हेतुवाचक, करिता, साठी, प्रित्यर्थ, असे शब्द जर एखाद्या शब्दाला जोडून आले असतील तर ते शब्द योग्य अव्यय हेतुवाचक असतात, ठीक आहे। म्हणून 52 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा 53वा प्रश्न आहे, येत या क्रियापदाचा पदात मूळ शब्द कोणता? येत, येत मधला मूळ शब्द ये हा आहे पर्यायामध्ये दिले ते, दुसरा दिला येते, तिसरा दिला ये, चौथा दिला येणे, मूळ आहे ते ए पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न आहे, 54 खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा। एक पुल्लिंग, 2 उभयलिंग, 3 स्त्रीलिंग, 4 यापैकी नाही आणि वासरू हुंदडते हा शब्द दिले। वासरू हुंदडते, वासरू नव्हे आणि वासरू हुंदडतेला अधोरेखित केलंय वासरू, हे वासरू उभयलिंगी किंवा नपुंसकलिंगी मध्ये येतं, ठीक। पर्याय क्रमांक 2 बरोबर। त्यानंतरचा प्रश्न आहे, त ध द ध हे टिंब टिंब आहे। एक तालव्य वर्ण, 2 कंठ्य वर्ण, 3 ओष्ठ्य वर्ण, 4 दंत्य वर्ण। त थ द ध असं म्हणत असताना आपले जीभ जे आहे ते दात वरच्या दाताच्या टोकाला स्पर्श करते किंवा दाताच्या पाठीमागल्या बाजूला स्पर्श करते, म्हणून हे जे वर्ण आहेत ते दंत्य आहेत। म्हणजे जिभेचा शेंडा दाताच्या पाठीमागल्या बाजूला जर स्पर्श करून उच्चार होत असेल एखाद्या वर्णाचा तर ते दंत्य वर्ण असतात। दोन्ही ओठ एकमेकाला
चिकटवून नंतर प फ ब ब हे उच्चार करत असताना वरचा आणि खालचा ओठ एकमेकाला चिकटत असतो, म्हणजे ओठाद्वारे त्यांचा उच्चार केला जातो, ते वर्ण ओष्ठ असतात, उष्ठे नव्हे ओष्ठ ओठांच्या मध्ये। त्यानंतर तालव्य वर्ण च च ज झ च छ ज झ असं म्हणत असताना आपला आपली जीभ टाळूला लागते। मग ज्यावेळी जीभ टाळूला टेकत असते आणि त्यावेळी उच्चार होत असेल तर ते तालव्य असतात, च छ ज झ हे तालव्य वर्ण आहेत। त्यानंतर कंठ्य वर्ण कंठातून बाहेर पडतात, क ख ग घ जिभेचा शेळा कुणाला टेकत नाही, डायरेक्ट कंठातून बाहेर, क ख ग घ ओठ एकमेकाला चिकटत नाही, जिभेचा शेळा कुणाला काय म्हणत नाही, कुणाला टेकवत नाही, हे जे आहे ते कंठातून येणारे वर्ण आहेत म्हणून ते कंठ वर्ण असतात। तर मित्रांनो म्हणून 55 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। अगदीच काय कळलं नाही तर आपण उच्चार करून बघायचं, जिभेचा शेंडा कुठे जातोय का, दोन्ही बोटे एकमेकाला चिकटतात का, याचा विचार केला तर मग ते कंठ आहेत का, ओष्ठ आहेत का, दंत आहेत का, तालव्य आहे का, दंत तालव्य आहे, हे सगळं कळतं। पण आपण कळलं पाहिजे, फक्त नुसतं पुस्तक वाचून नाही ना, आपल्या बॅच मध्ये मी व्यवस्थित सांगितलेलं मित्रांनो मराठी व्याकरण व्यवस्थितपणे वर्ण वर्णमाला आणि मराठीचे फक्त एका मराठी व्याकरण या विषयाचे 59 लेक्चर आहे आणि ते थोडे थोडके नाही, अर्धा पाऊण एक तास काही लेक्चर, सव्वा तास घड्याळी सव्वा तासाचे काही लेक्चर, एवढे लेक्चर घेतले। कारण तुम्ही एकदा मराठी व्याकरण आपल्या ऑनलाईन बॅच मध्ये केलं, आयुष्यात दुसरी बॅच करायची गरज नाही याची खात्री मी देतो। आणि तुम्ही सरळ सेवा भरतीपासून ते क्लास 1 अधिकारी पदापर्यंत सगळ्यासाठी उपयोगी पडत असं मराठी व्याकरण घेतलंय, त्यामुळे काही हरकत नाही, बिंदास्त आपल्या ऑनलाईन बॅचला महा टेस्ट सिरीज ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यावरती तुम्ही बॅच बघा, त्याची लेक्चर आमची बघा आणि मग खात्री करून आपल्या ऑनलाईन बॅचला ऍडमिशन घ्या। आता काहींना फक्त मराठी व्याकरण पाहिजे, त्यांच्यासाठी सेपरेट बॅच आहे, गणित बुद्धिमत्तेसाठी सेपरेट बॅच आहेत, सेपरेट सुद्धा बॅचेस आहेत आणि एकत्रित सुद्धा बॅचेस आहेत, तुम्ही घेऊ शकता। 55 उत्तर पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न आहे, जर तर हे काय आहे, तुम्हाला काय करायचं असं मी म्हणत नाही। पहिला पर्याय 1 आहे उभयांवयी, दुसरा समानार्थी शब्द, तिसरा क्रियापद, चौथा यापैकी नाही, जर तर हे दोन वाक्यांना जोडतात, एकत्र आणतात, उभयांवयी आहेत, उभयांवयी अव्यय आहेत, ठीक आहे। 57 उत्तर आहे, सॉरी 56 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न आहे 57, घृष्णेश्वर या शब्दातील व्यंजनांची संख्या किती आहे, व्यंजन बघूया। आपण ऑनलाईन बॅच मध्ये घेतलेच आहे तरीही सांगतो, घृष्णेश्वर मध्ये घ अधिक रु ऋषी म्हणता, गुरु झाला, श न अ सॉरी ए घृष्णी आहे, ए एडका ए घृष्णेश्वर, श अधिक व अधिक अश्व, त्यानंतर र अधिक अ, हा झाला घृष्णेश्वरच, एवढं सगळं विस्फोटून झालं। मग यामध्ये स्वर सोडायचे, व्यंजना एक हा स्वर आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा आणि हा सहावा, ही व्यंजना आहे, ही उरलेली एक दोन तीन चार हे स्वर आहेत, म्हणजे आपल्याला यामध्ये व्यंजन पाहिजे, सहा आहेत। ती स्वर कोणते, व्यंजन कोणती, कशी ओळखायची, कशी जोडलेली असतात आपल्या बॅच मध्ये सांगितलं, हा ठीक आहे, ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे पुढचा, म्हणजे 57 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सहा सहाय्य उत्तर आहे, म्हणजे पर्याय 3 नंबरला येतो।
त्यानंतरचा प्रश्न आहे 58 पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीत आहे कर्म कोणत्या विभक्ती मध्ये आहे पहिला पर्याय तृतीयांत दुसरा चतुर्थांत तिसरा द्वितीयांत चौथा प्रथमांत यामध्ये पोपट पेरू खातो यामध्ये कर्म जे आहे पेरू आहे म्हणजे खाण्याची क्रिया कोणावर होते पेरूवर होते पेरू हे कर्म आहे आणि मग पेरूला विभक्ती प्रत्यय कोणता लाभलाय कुठलाच विभक्ती प्रत्यय लाभलेला नाही ज्याला विभक्ती प्रत्यय नसतात तो प्रथम अविभक्तीत आहे म्हणतात आणि प्रथम अविभक्तीला कोणताही प्रत्यय नाही म्हणून प्रथमांत बरोबर आहे 58 चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रथमांत त्यानंतरचा प्रश्न आहे खालील तीन संधी एका नियमानुसार झाले आहे एक संधी वेगळ्या नियमानुसार झाली आहे ती संधी ओळखा हो आता संधी हा टॉपिक आपण चांगला घेतलाय कारण संधी हा संधी साधू आहे कुठल्याही परीक्षेला बघा जिथं मराठी व्याकरण आहे सगळीकडेच मराठी व्याकरण आहे सरळ शेवेला तर असतच असत कमीत कमी 25 प्रश्न नो डाऊट आणि एमपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये मराठी असतच पूर्वला नसलं तरी मुख्यला आहेच आहे मग या मराठी व्याकरण मध्ये संधीचा प्रश्न आलेला नाही असं कधीच होत नाही त्यामुळे संधी जोरातच घेतलाय संधी संधी साधं हे मी म्हटलंच होत आपल्या लेक्चर मध्ये ठीक आहे मग यामध्ये काय आहे मतैक्य दुसरा पर्याय दिलाय क्षणैक सदैव क्षणैक सदैव आणि शेवटचा पर्याय आहे नाहीसा प्रश्न काय सांगितलाय एक वेगळा आहे बाकीचे तीन सारखे बघूया कोण कसलाय काय आहे मत अधिक ऐक्य हा विग्रह झाला याला काय म्हणायचं मत ऐक्य कुठल्या संधीचं उदाहरण आहे मत अधिक ए दोन्ही मिळून झाला आई हो मग असं काय ना तिकडं या दोन स्वरांचं एकत्रीकरण आहे ते म्हणजे स्वर संधी आहे एवढं सगळं विस्कटून तुम्हाला सांगायसाठी देतोय तुम्ही परीक्षेत केली बसायचं नाही वेळ घालवायचा नाही क्षण एक क्षण अधिक एक क्षण अधिक ए परत स्वर संधी झाली क्षण सदा अधिक ये व सदा मधला अधिक ये असं मिळून झाला आहे सदैव हे सुद्धा स्वर संधीचं उदाहरण आहे नाही अधिक बस असा बसा नव्हे हे वेगळं आहे नाही मध्ये ई आहे आणि ओ आहे मग आता इथं पण स्वर संधी म्हणाल का इथं प्रश्न आहे नाही मध्ये ई राहतो अ जातो अ म्हणजे दुसऱ्या स्वराचा लोप पावतो हे दोन्ही मिळून एकत्र झाले मात्र हे दोन्ही मिळून एक झालेले नाही यामधला दुसरा स्वर लोप पावतो आणि म्हणून त्याला विशेष संधीतला प्रकार आहे पररूप सॉरी पूर्वरूप संधी म्हणजे नाहीसा हे वेगळा आहे हो आता काही जणांनी वरवरनं अभ्यास केला असला तर त्याला काही जमणार नाही हे सगळं येत जरी केलं सगळ्यांचं विस्कटलं तर सगळे स्वरच दिसणार सगळे स्वर समजेल प्रश्न चुकला जाहीर माहीत नसतंय ते वेगळं आपलं अज्ञान असतंय ते वेगळं त्याच्या खोलात जायचं नाही चांगला अभ्यास करायचं नाही योग्य मार्गदर्शन घ्यायचं नाही लेक्चर व्यवस्थित ऐकायचं नाही आणि सांगून टाकायचं प्रश्न चुकलाय अरे तुला येतंय का पहिला म्हणजे दुसऱ्याच्या चुका काढत बसण्यापेक्षा आपण परफेक्ट आहे का त्यात आपल्याला जर ते येत असेल तर चुका आहे म्हणण्यात अर्थ आहे म्हणजे हा प्रश्न चुकलेला नाही बरेच जण असं करतात की परीक्षेत लगेच प्रश्न चुकला जे आपल्याला येत नाही ते चुकलेलंच असतंय कारण तसंच व्हायला लागलंय म्हणजे आपलं काय चुकलंय का हे बघा पाहिलं हे सगळं स्वर दिसतात पण नाहीसा हा जरा वेगळा आहे हो वेगळ्या मुखड्याचा आहे म्हणजे एका दुसऱ्या स्वराचा लोप होतो पहिला शिल्लक राहतो म्हणजे पूर्वरूप संधी आणि समजा पहिल्या स्वराचा लोप झाला दुसरा स्वर मूळ शब्दामध्ये येत असेल तर ती पररूप संधी ही विशेष संधीचं उदाहरण आहे बाकीची स्वर संधीचे उदाहरण आहे तर मित्रांनो संधी कशी असते
काय असते आणि कसा प्रश्न येतो, कोणते प्रश्न कसे आहेत, ते उदाहरणादाखल मी आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये घेतलेलं आहे मराठी व्याकरणच्या. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 59 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील पैकी कोणता समासाचा प्रकार नाही? एक तत्पुरुष, दोन द्वंद्व, तीन बहुव्रीही आणि 4 विग्रह. तर मित्रांनो, यामध्ये जे आहे विग्रह हा समासाचा प्रकार नाही. समासाचे मुख्य प्रकार 4 आहेत, त्यापैकी 3 इथं दिलेत. एक तत्पुरुष दिलाय, द्वंद्व दिलाय, बहुव्रीही दिलाय, राहिला अव्ययी भाव समास. हे 4 मुख्य प्रकार आहेत आणि या 4 मुख्य प्रकारांच्या मध्ये उपप्रकार वेगवेगळे. म्हणजे तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकार आहेत, द्वंद्व समासाचे 3 आहेत, बहुव्रीहीचे 3 आहेत. अव्ययी भाव असाच आहे, एकच आहे. म्हणजे विग्रह हा नाही. 7 उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढील पैकी शुद्ध शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 करून करता प्रतिकार, पर्याय क्रमांक 2 जा कर बस, पर्याय क्रमांक 3 करू करण्याला होकार आणि पर्याय क्रमांक 4 आहार विहार आभार. तर यामध्ये शुद्ध शब्द म्हणजे जसाच्या तसा भाषेमध्ये आलेला जो शब्द असतो त्याला शुद्ध शब्द म्हणतात. आणि जा कर बस हे मूळ शब्द आहेत, तेच शुद्ध शब्द म्हणून आपण त्यांना. मग सिद्ध शब्दाचा विचार केला तर सिद्ध शब्दाचे प्रकार कोणकोणते पडतात? सिद्ध शब्दामध्ये तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषी शब्द येतात. आणि साधित शब्दामध्ये जे प्रकार आहेत उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त आणि सामासिक शब्द हे जे असतात ते साधित शब्दामध्ये येतात आहे. आपल्या बॅचमध्ये आपण सगळं घेतलंय. तर म्हणून 61 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे, लुच्चगिरी या शब्दाचे लिंग ओळखा. नपुसकलिंगी, उभयलिंगी, स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी. लुच्चगिरी आणि कोणताही लिंग ओळखताना त्याला नियम लावायची गरज नाही, नियम फारसे नाहीतच. मग नियम काय की जो शब्द उच्चारण्यापूर्वी तो लागतो तो पुल्लिंगी, ती लागते स्त्रीलिंगी आणि ते नपुसकलिंगी. संपले एवढाच नियम. मग लुच्चेगिरी, ती लुच्चेगिरी स्त्रीलिंगी, पर्याय क्रमांक 3 संपलं. त्यानंतरचा प्रश्न आहे 63, प्रामाणिकपणा हे टिंबटिंब आहे. विशेष, सामान्य नाम, क्रियापद, भाववाचक नाम, यामध्ये विशेष नाम नाही, हे प्रामाणिकपणा. पणा, ई, त्व, प हे जे आहेत, पण हे जे शब्द लागतात ते भाववाचक नाम असतात. म्हणून 63 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 64, ग्रह स्पष्टीकरण. ग्रहच्या पुढं पर्याय क्रमांक ग्रास, गेह, भवन, आलय, यामध्ये महत्त्वाचं असं आहे की ग्रास म्हणजे घास या अर्थाने आहे, बाकीचे 3 जे आहे ग्रहला समानार्थी शब्द आहेत. म्हणून यामधला एक घ्यायचा असेल तर तो वेगळा शब्द येतो, की यामध्ये ग्रह ग्रास आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर 64 पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 65, खालीलपैकी मराठीतील पूर्वरूप संधीचे उदाहरण कोणते नाही? पूर्वरूप संधीचं नाहीसा, नदीत, साजेसा, एक एक. यामध्ये नाहीसा आहे. नाहीसा, नदीत, साजेसा. नाहीसा, नदीत, साजेसा आणि 4th पर्याय एक एक. याची विग्रह करू, आपल्याला काय पाहिजे आहे की पूर्वरूप संधीचं उदाहरण नाही, पूर्वरूप नाही, नाही पाहिजे. बघू, नाहीसा, नाही अधिक असा, अधिक नदीत, नदी अधिक आत, मध्ये ई अधिक आ. बघूया कोण लोप पावतोय. साजे अधिक असा, याच काय आहे? ए अधिक अ
आणि एक 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 अधिक एक अ अधिक ए इथे काय ई अधिक आ इथे आहे ई अधिक अ आता नाहीसा यामध्ये विसर्ग पूर्ण शब्द करताना यामध्ये नाही ई राहिला म्हणजे अ गेला बघूया नदीत यामध्ये पण ईच राहिलाय आ निघून गेलाय आ चालू उपधारय साजे सा ए शिल्लक आहे अ निघून गेलाय आता एक 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 मध्ये ए शिल्लक आहे एके ए राहत आणि हा निघून गेलाय म्हणजे ही जी आहे ती ही तीन पूर्वरूप संधीची उदाहरणं आहेत. पहिला स्वर जर पहिल्या शब्दातला फोड केल्यानंतर विग्रह केल्यानंतर पहिल्या शब्दामधला जो विसर्ग असतो सॉरी जो स्वर असतो तो शिल्लक राहतो पूर्ण शब्दामध्ये आणि दुसऱ्याचा लोप होतो ती पूर्वरूप संधी. आणि पहिल्या स्वराचा लोप झाला आणि दुसरा स्वर शिल्लक मूळ शब्दामध्ये राहत असेल तर ती पररूप संधी आहे. म्हणजे हे एकमेव पररूप संधीचं उदाहरण आहे. हे तीन आहेत म्हणजे हे उत्तर त्यांना अपेक्षित आहे की कोणतं पूर्वरूप संधीचं उदाहरण नाही हे नाही. ठीक आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 67 आहे पर्याय क्रमांक 4 त्यानंतरचा प्रश्न आहे 66. सुभाष हुशार मुलगा आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. हुशार पर्याय क्रमांक 1 सर्वनाम दुसरं क्रियाविशेषण तिसरं विशेषण चौथं नाम. सरळ आहे की विशेष माहिती सांगितलेली आहे सुभाषबद्दल आणि कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असतो. म्हणजे किंवा नामाबद्दल नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण असतो आणि तो सुभाषबद्दल हुशार सांगितला जातो म्हणजे विशेषण आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 त्यानंतरचा प्रश्न आहे 67. कुसुम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 1 विहंग 2 पुष्प 3 खग 4 पंख. तर कुसुम म्हणजे पुष्प शब्द आहे किंवा फूल असं म्हणू. त्यानंतरचा प्रश्न पर्याय क्रमांक 2 त्यानंतरचा प्रश्न आहे 68. च व ज ही व्यंजने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात. तालव्य दंतौष्ट कंठ्य आणि कंठ तालव्य. तर तालव्य च छ ज झ मगाशी मी सांगितलं च छ ज झ उच्चार करताना जी आहे ती तालव्य टाळूला जीभ टेकते आणि त्यांचा उच्चार करतो तालव्यामध्ये येतात. त्यानंतर आता ही दंत तालव्यामध्ये पण येतात. पर्यायामध्ये दंत तालव्य नाही त्यामुळे प्रश्न येत नाही. तो दंत तालव्य कुणाला म्हणायचं. आता च छ ज झ ही तालव्य आणि दंत तालव्य दोन्हीमध्ये पण येतात पण ते ओळखायचं कसं त्या शब्दामध्ये ते मात्र आपण बॅचमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ते खरंच तालव्य आहे का खरंच दंत तालव्य आहे हे आता फक्त अक्षरं सांगितलेत आणि पर्यायामध्ये एकच दिले तालव्य त्यामुळे प्रश्न नाही. पण तालव्य नसेल दंत तालव्य आलं तर तोही उत्तर येऊ शकतं. मग ते कोणत्या शब्दामध्ये कसा वाक्यामध्ये वापरलाय कोणत्या शब्दासाठी वापरलाय त्यानुसार दंत तालव्य का तालव्य हे शोधावं लागेल. ते मात्र मी बॅचमध्ये आपल्या सांगितलेलं आहे. तर मित्रांनो बॅच जॉईन करा. त्यानंतरचा प्रश्न आहे 69. पुढील पर्यायातून अचूक शब्द निवडा. मराठी प्रत्यय व त्यापासून बनवलेली धातू साधित. मराठी प्रत्यय व त्यापासून बनवलेली धातू साध पाहिजे. 1 चराई 2 मंदिर 3 जल 4 अत्तर. तर हा बरोबर शब्द आहे तो म्हणजे चराई धातू साधित. चर याच्यापासून बनलेला धातू साधित आहे चराई. ठीक आहे. तर 69 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे दररोज प्रकाशित होणारे दैनिक. पर्यायामध्ये दैनिक आहे साप्ताहिक पाक्षिक मासिक. तर दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक 7 दिवसांनी किंवा आठवड्यातून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक 15 दिवसातून प्रसिद्ध होणारे पाक्षिक 1 महिन्यातून प्रसिद्ध होणारे मासिक 3 महिन्यातून प्रसिद्ध होणारे त्रैमासिक 6 महिन्यातून प्रसिद्ध होणारे षण्मासिक आणि वर्षानं प्रकाशित होणारी वार्षिकी हे जे आहे. आता ह्या सगळ्यांना ठराविक कालावधी न प्रसिद्ध होणारे एखादं पुस्तक किंवा ठराविक कालावधीनं प्रकाशित होणारं जे आहे ते नियतकालिक म्हणतात. आता ते किती काळ सांगितलं त्याच्यानुसार दैनिक साप्ताहिक होऊ शकतं. म्हणून 70 उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न 71. खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेकवचनी होताना बदलत नाही योग्य तो पर्याय लिहा. आंबा
केळी रताळे पपई शत्रु उंदीर कवी देव चिकू त्यामध्ये जे आहे पर्याय क्रमांक दोनच बरोबर आहे. आंबाचं आंबे होतं शत्रूचं क्षत्रिय होत नाही. शत्रु उंदीर कवी देव आणि चिकू जसे तसे राहतात. नदी नद्या होतं ससा ससे होतात. त्यामुळे एकेकाचं जर अनेकवचन करून बघितलं तर आपल्याला कळतं की पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 72 रस्ते एकवटतात ती जागा ती ठा. पुढचा एक शुद्ध शब्दाचा योग्य पर्याय निवडा. पर्याय क्रमांक दोन कृत्रिम. ब्राह्मण कृत्रिम प्राश्चित्य विद्यार्थी यामध्ये ब्राह्मण लिहिताना थोडं हे झाले कृत्रिम हा बरोबर आहे. त्यानंतर प्राश्चित्यला पहिली वेलांटी पाहिजे होती आणि विद्यार्थीला दुसरी वेलांटी पाहिजे होती त्यामुळं बाकीचे पर्याय चुकीचे आहे. पर्याय क्रमांक दोन बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे 74 खाली दिलेल्या पर्याय उत्तरातील पररूप संधी असलेले योग्य पर्याय उत्तर कोणते. तर एक करून, दुसरं खिडकीत, तिसरं कितीक, चौथं होऊ. आता पररूप संधीचं उदाहरण पाहिजे की पररूप संधी जे आहे करून कर अधिक ऊन त्यामध्ये बघा करून म्हणजे कर अधिक ऊन यामध्ये अ अधिक ऊ आता हा लोप होतो आणि इथं करून ऊ हा राहतो यामध्ये. त्यामुळं हे पररूप संधीचं उदाहरण आहे. बाकीचं किती किती हे जे आहे ती पूर्वरूप संधीची उदाहरण आहे. ठीक आहे. त्यानंतर 74 उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. त्यानंतरचा प्रश्न आहे 75 खालील शब्दातील धातुसाधित कोणते. आता मुळात धातुसाधित कोणाला म्हणायचा हा प्रश्न येतो की धातुसाधित म्हणजेच कृदंत की जे क्रियापदात वापरलं जातं मात्र त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही अशी जी क्रियापदं असतात त्यांना धातुसाधित म्हणतात. म्हणजे क्रिया दर्शवतो पण वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही असे शब्द धातुसाधित म्हणून ओळखले जातात. मग बघूया स्वप्नाळू मुलगा नाही लबाड कोल्हा नाही निरोगी मूल नाही पडका किल्ला पड पडका पड या धातुसाधित आहे म्हणजे धातूपासून तयार झालेला आहे. पडका किल्ला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 75 उत्तर पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो आज आपण टेस्ट क्रमांक 2 मधील मराठी व्याकरण बघितलेलं आहे. मराठी व्याकरण हे आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये मी स्वतः शिकवलेलं आहे. मराठी व्याकरण एका विषयाचे 59 लेक्चर आणि मोठी लेक्चर आहे हेही लक्षात ठेवा. पूर्ण त्यामध्ये ट्रिक्स दिलेल्या आहेत. तुम्ही महाटेस्ट सिरीज ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यावरती दिलेले फ्री लेक्चर्स बघा. बॅचेस कोणकोणते आहेत बघा आणि जॉईन व्हा. त्याचबरोबर टेस्ट सिरीज सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे त्यालाही जॉईन व्हा. नक्की तुम्हाला यावर्षी यश मिळणार याची खात्री देतो.